आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पुन्हा एकदा ठळक बातम्या. इस्लामपुरात स्वाभिमानीच्या कार्यालयाची रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांकडून मोडतोड. सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर 3 महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पतीवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा केला आरोप. जयसिंगपुरातील सरकारी विहिरीत सापडला मोटरसायकलीचा सांगाडा. विहिरीतील गाळ काढण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू. सांगली येथील छाप्यात 55 ट्रॅक्टर जप्त, दोघे जण ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जनवाड निपाणी बस सेवा सुरू, विद्यार्थी व प्रवाशांची होणार सोय. हरिपूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. गणपती मंदिरातून चांदीचे दागिने केले लंपास, एक बंगलाही फोडला. खेळातून उज्ज्वल भविष्य घडू शकते. कुरुंदवाडीतील सत्कार समारंभात आमदार सुरेश हळवणकर यांचे प्रतिपादन. उपरीत ऊसाच्या फळाला आग, 2 ट्रॅक्टर व ऊस भरणी मशीन जळून खाक, सुमारे 40 ते 50 लाखाचे नुकसान. श्रवण बेळगोळला जाण्यासाठी 10 बसेसची मोफत केली सोय. आर्यंत उद्योग समूहाने दिल्या बसेस. एकुंडीच्या सरपंचांनी घेतला गाव विकासाचा ध्यास. जत तालुक्यात राबविल्या पहिल्यांदाच पाणी फाउंडेशन योजना. तालुकास्तरीय छात्रसेना कवायत व संचलन स्पर्धेस कुरुंदवाडात सुरुवात. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी केले स्पर्धेचे उद्घाटन. शिरोळ येथील शनिवारी होणारी वाहतुकीची कोंडी फोडावी, आंदोलन अंकुचे शिरोळ तहसीलदार व पोलीस ठाण्यास निवेदन. महाराष्ट्राच्या जत प्रतिनिधीला मारहाण. सोनेवाडीचे गुंड सरपंच तिघांवर गुन्हा दाखल. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. तोपर्यंत नमस्कार.